2020 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी भारताच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, जगातल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, भारतातली आणि जगातली आगामी काळातली मॅनपॉवर रिक्वायरमेंट, मनुष्य निर्मितीची गरज लक्षात घेऊन एक धोरण आणलं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अध्यापक विकास अकादमी ही आपण स्थापन केली. तर त्यांना त्यांचा विकास घडवून एक नवीन दिशा मिळावी. वर्षानुवर्षे आपण शिकवत होतो पण जर अशा पद्धतीने शिकवायला पाहिजे अशा अर्थाने देशातली पहिली अध्यापक विकास संस्था आहे. याच्यामध्ये आम्ही शिकवणारे कोणी आहोत असं न ठेवता वेगवेगळ्या अशा प्रकारचे प्रयोग करणारे संस्थांना याच्यामध्ये पार्टनर म्हणून जोडलं गेलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा प्राथमिक आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवणारा असा एक धोरण आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचशी फ्लेक्झिबिलिटी आणि ऑप्शन्स उपलब्ध होणार आहे आणि शिक्षकांमध्ये ह्या धोरणाची जाण व्हावी, त्याबद्दल त्यांचे डिस्कशन व्हावे आणि त्यांनी आवश्यक ते बदल करता यावे याच्यासाठी MSFDA म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक विकास अकादमी ह्या माध्यमातून आपण ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. MSFDA चा मूळ उद्देश हा आहे की कॉलेज आणि युनिव्हर्सिटी ही एक लर्निंग स्पेस आहेत. चांगली लर्निंगला नर्चरिंग करण्यासाठी जो काही पोषक वातावरण तो तिथे असायला हवा आहे. तर फियर आणि कॉम्पिटिशन हे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये नसाव्यात जेणेकरून एक लर्निंग जी आहे ती चांगली होऊ शकेल. मग एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेची भीती आमच्या सर्वांच्या वाईट अनुभवांपैकी ती एक भीती आहे. वाय शुड एंटायर लर्निंग अँड एज्युकेशन रिव्हॉल्व अराउंड मार्क्स अँड एक्झाम्स. 50-60 मुलांच्या वर्गामध्ये उभं राहून शिक्षकांना प्रश्न विचारता मला कधी आले नाहीत. आपण प्रश्न विचारले तर शिक्षकांना कदाचित आवडणार नाही. त्यांनी काही उलटा प्रश्न विचारला तर मला त्याचं उत्तर येणार नाही, वर्गात माझी फजिती होईल. अशा बरेच प्रश्न मनात घेऊन मी वर्गात काही धाडस्ते केलं नाही. मला वाटतं मी एकटी नाही तर बऱ्याच लोकांची अशीच अवस्था असेल. जर तेव्हा शिक्षकांनी आम्हाला थोडा वेळ दिला असता, पोर्शन पुरा करण्याची ओढदौड थांबवून आमचा थोडा विचार केला असता तर एकटी मी नाही, हजारो लाखो मुलं मुली खूप चांगल्या रीतीने शिकले असते. MSFDA हाच शिक्षणाचा गाभा धरून एक प्रयत्नाने पुढे चालली आहे. प्रचंड मोठ्या शिक्षण व्यवस्थेच्या महाराष्ट्रातल्या पसारामध्ये काही संस्था अशा आहेत, आय थिंक दे आर आयलंड्स ऑफ एक्सलन्स, आणि अशा संस्थांचे आम्ही करार केले, खरं तर हातमिळवणी केली की या संस्था पुढे आल्या, त्यांनी आपापलं बेस्ट फूट फॉरवर्ड ज्याला म्हणतात तशा पद्धतीचे अभ्यासक्रम आखले आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम ते आता राबवत आहेत. उच्च शिक्षणामध्ये प्रशिक्षण हे अगदी सुरुवातीपासून होत आहे, परंतु जेव्हा आम्ही अप्रोच विषयी ठरवलं तेव्हा आम्ही एक विचार नक्की केला की यांना आम्ही कॉम्प्लिमेंट करू. आणि त्यासाठी एक गोष्ट नक्की झाली की प्रशिक्षण म्हणजे कोणीतरी कोणाला तरी सांगतंय आणि कोणीतरी ते ग्रहण करतंय अशा पद्धतीचा अप्रोच आमच्या कोणत्याच प्रशिक्षणामध्ये नसेल. तर ही व्यापक देवघेव असेल, ती व्यापक चर्चा असेल आणि या चर्चेच्या माध्यमातून जे नवनीत निघेल त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. विद्यार्थी जीवनात शिकत असताना नवनवीन विषय आपल्या पुढे येतात. सायन्स किंवा टेक्नॉलॉजी संबंधीचे विषय असो, नेतृत्व किंवा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासंबंधीचे विषय असोत, लीडरशिप रिलेटेड विषय असोत आणि पर्यावरण आर्ट्स रिलेटेड विषय असोत, सामाजिक नीतिमूल्यांचे विषय असोत, या सगळ्या विषयांचं एक्सप्लोरेशन आणि एक्सपोजर मिळवण्याची संधी आधी शिक्षकांना आणि मग शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न MSFDA करत आहे. Particular program which I am attending has given me a different lookout in terms of how a classroom should be and what all things should you should give importance to when you are teaching students.
आय कॅन से इट हॅज टर्न्ड माय अप्रोच अपसाईड डाऊन टुवर्ड्स टीचिंग. इथे एक ॲक्टिव्हिटी दिली होती की तुम्ही या परिसरातले एक 4-5 फोटो काढायचे आहेत आणि त्याचं तुमच्या विषयातली एखादी कन्सेप्ट तुम्ही त्या फोटोंवरनं एक्सप्लेन करायची होती. विचार केला आणि सहज सुचलं की आपण यातलं म्हणजे कॉमर्समधले ज्या कन्सेप्ट आहेत, ॲसेट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर हे जे सगळं आहे याचा उपयोग निसर्गातल्या गोष्टींचा जे फोटो काढून सुद्धा आपण शिकवू शकतो. MSFDAकडनं केला गेलेला हा प्रयोग हा अत्यंत अभिनव अशा स्वरूपाचा आहे. असं नाही की प्रशिक्षण यापूर्वी आमचे झालेले नाही आहेत, प्रशिक्षण अनेकदा झालेले आहेत, मात्र ते प्रशिक्षण एखाद्या स्टार हॉटेल्समध्ये किंवा स्टार हॉल्समध्ये होणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून अशा पद्धतीने प्रशिक्षण होणं यामधला एक गुणात्मक जो फरक आहे तो आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी जाणवला. गेल्या 3 दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इथे ॲक्टिव्हिटीज आहेत ते जॉय कम लर्निंग आणि लीडरशिप फॉर चेंज अशा पद्धतीचं असल्याकारणाने जे काही नेतृत्व क्षमतेचे छोटे छोटे पैलू असतात ते रोज जरी आम्ही करत असलो तरी त्याच्यामध्ये आणखीन बाबी म्हणजे दुसऱ्यांच्या अँगलमधनं कशा पाहता येतील किंवा त्याच्यामधला त्याचा अनुभव काय असं पण आम्हाला बऱ्याच चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळालं. साधारणतः 5 ते 6 किंवा अधिक ॲक्टिव्हिटी ज्या करून घेण्यात आल्या ज्यामध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या लक्षात आलेली आहे. जेव्हा मी इथे आले सेशन्स अटेंड केले त्यावेळी मला असं कळलं आर्ट्स ही मर्यादित असू शकते पण आयडियाज ह्या कधीच मर्यादित नसतात. शिक्षकाच्या बाबतीमध्ये एक नवीन विचारसरणी आकलनाची पद्धती आम्हाला इथं मिळाली म्हणजे रचनावादाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणे आम्ही करू शकतो असा एक विश्वास आम्हाला मिळाला. मी आधी बरेच वर्कशॉप्स अटेंड केले पण ह्या वर्कशॉपची मजा काही वेगळीच होती. एका चौकटीच्या मध्ये न बसता त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण काही ऍक्टिव्हिटीज जर केल्या तर मुलांशी आपल्याला कसं जास्त कनेक्ट होता येईल आणि त्याचा उपयोग आपल्याला मुलांना नवीन काहीतरी शिकण्यासाठी कसा केला जाईल हे मला इथे प्रकर्षाने जाणवलं. या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम हे कळलं की एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना किंवा विद्यार्थ्यांचा विकास करताना प्राध्यापकाची काय जबाबदारी आहे आणि प्राध्यापक ते कशा पद्धतीने समस्यांचं निराकरण करू शकतो. इथून गेल्यानंतर निश्चितपणे माझ्या विद्यार्थ्यांना मी एक इंटरडिसिप्लिनरी नव्हे तर मल्टी डिसिप्लिनरी आस्पेक्ट देऊ शकेल. माझ्या विद्यार्थ्यांना एक भीतीमुक्त असं एक वातावरण तयार करेल जेणेकरून त्यांना जे काही शिकायचं आहे त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल आणि सहजतेने ते आत्मसात करतील. इस ट्रेनिंग प्रोग्रामचे हमें पता चला की हमारी टीचिंग किस तरह से इम्प्रूव होगी और आने वाली जनरेशन एक सिर्फ अच्छी साइंटिस्ट या अच्छी फार्मासिस्ट नहीं बनेंगे तो अच्छे इंसान भी बनेंगे. मुलांना प्रश्न पडतील असं आपलं शिकवणं असलं पाहिजे हे ह्याच्या सेशन मधून आम्हाला कळालं. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी वेगळं शिकायला मिळत होतं. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह बाहेर येत होता आणि सगळ्यांची एक नवीन कलाकृती बाहेर येत. महाराष्ट्र स्टेट फैकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी जिन्होंने ऐसा एक प्रोग्राम दिया कि हम अपनी सोशल स्किल्स, लाइफ स्किल्स, कैरेक्टर डेवलपमेंट में एनहेंस कर पाए. सो अ बिग कुडोस टू MSFDA.